महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बातमी आहे नाशिक भद्रकाली इथून. खतीब डेअरीच्या बाजूला दूध बाजार भद्रकाली येथे प्रतिबंध असलेला नॉयलॉन मांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सकाळच्या सुमारास खतीब डेअरीच्या बाजूला दूध बाजार भद्रकाली नाशिक या ठिकाणी जाऊन त्यांनी नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याने पोलिसांनी सापळा टाकून जितू दत्तात्रय भोसले याला अटक केली. तसेच या ठिकाणाहून मोनोफाईट गोल्ड या नावाने नायलॉन मांजा एकूण 50 गट्टू ताब्यात घेतले असून त्याबाबत त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी हे करत आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, गुन्हे प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, गुन्हे पोलीस निरीक्षक दत्ता पवार, गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग जोवल, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, परिणाम मदार, निंबाळकर, गायकवाड, पोटिंदे यांनी केले. काल रात्री 7:30-8 वाजेच्या दरम्यान खतीब डेअरीच्या बाजूला गुप्त बातमीदारांतर्फे माहिती मिळाली की आमचा पोलीस कॉन्स्टेबल पोलीस अंमलदार इनामदार याच्या खबरीवरून एका ठिकाणी बंदी असलेला मांजा विकला जात आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून त्यावर धाड टाकण्यात आलेली आहे आणि एकोणपन्नास नॉयलॉनचे गट्टू हस्तगत करण्यात आलेले आहे. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत मोठी कारवाई ही करण्यात आलेली आहे. एकूण भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत 6 गुन्हे दाखल असून आतापर्यंत 1,28,000 आणि 230 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी बाशित कुरेशी, नाशिक.